मुंबईत सीईटी परीक्षेवे सर्व्हर बंद पडल्याने 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फटका बसलाय। बोरिवलीतील परीक्षा केंद्रावरती हा प्रकार घडलाय। दुसऱ्या सत्रातील परीक्षा ही त्यामुळे उशिराने सुरू होणार आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। गणेश, नेमका प्रकार काय घडलेला आहे, हा सर्व्हर कधीपर्यंत दुरुस्त होऊ शकतो? नक्कीच, सीईटी ची एक्झाम होती, इंजिनियर साठी लागणारी ही एंट्रन्स एक्झाम असते आणि त्यासाठी हे 300 विद्यार्थी होते, हे पहिल्या सत्रातले विद्यार्थी होते आणि दुसऱ्या सत्रातले विद्यार्थ्यांची 2 वाजतापासून सुरू होणार होती। मात्र 2:00 ऐवजी 3:30 वाजता ही दुसरी सत्रातल्या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलेला आहे, जेणेकरून सर्व्हरचा फटका हा मोठ्या प्रमाणात पडलेला आहे। मात्र जे पहिल्या सत्रातले विद्यार्थी आहेत यांची परीक्षा आहे ती आता सीईटीच्या माध्यमातून पुन्हा घेण्यात येईल असं देखील आता प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे या विद्यार्थ्यांना मोठा फटका पडला असंच म्हणावं लागणार आहे। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल। लाल मातीतली कुस्ती म्हणजे 24